जय महाराष्ट्र, मी तन्मय टिल्लू। वर्ल्ड 20 मधून घेणार आहोत आपण जगभरातील घडामोडींचा आढावा। भारताची अग्नि 5 या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात चीन येणार असल्यामुळे या चाचणीला विशेष महत्व आहे। ओडिशाच्या व्हीलर आयलंड येथे ही चाचणी होणार आहे। ही अग्निची अंतिम चाचणी असणार आहे। फोर्ब्स नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे त्यांच्यातर्फे 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अमेरिकी व्यावसायिकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीत 2 भारतीय वंशाच्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे। या बायोटेक व्यावसायिक विवेक रामस्वामी या यादीत 24व्या स्थानी आहेत, तर अपूर्व मेहता 31व्या स्थानी आहेत। गेल्या 2 वर्षापासून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने विरोधकांची प्रशंसाही जिंकलेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना फॉरेन पॉलिसी या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण मासिकानं या वर्षीच्या जागतिक विचारवंतांच्या यादीमध्ये स्थान दिले। स्वराज यांनी अवलंबिलेल्या ट्विटर डिप्लोमसी या नाविन्यपूर्ण प्रकाराची विशेष दखल घेत या प्रभावी मासिकानं स्वराज यांची गौरवले। नॅशनल जिओग्राफीतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नेचर फोटोग्राफर ऑफ द इयर या छायाचित्रांच्या स्पर्धेत यंदा 2 भारतीयांनी बाजी मारली आहे। महाराष्ट्राच्या वरुण आदित्यच्या छायाचित्रानं प्रथम क्रमांक पटकावला आहे। ॲनिमल पोर्ट्रेट प्रकारात वरुण आदित्यचे छायाचित्र निवडलं गेलं, तर लँडस्केप प्रकारात प्रसेनजित यादवच्या छायाचित्राला पोचपावती मिळाली आहे। आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या मंगोलियाला भारतातर्फे 1 अब्ज डॉलरची मदत मिळाली आहे, असं वक्तव्य चीनच्या सरकारी माध्यमांनी केले। गेल्या वर्षी मेमध्ये मंगोलियाच्या दौऱ्यावर गेलेले भारताच्या पंतप्रधानांनी मंगोलियाला 1 अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली होती। तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या मंगोलिया दौऱ्यामुळे नाराज होऊन चीनने मंगोलियावर आर्थिक निर्बंध घातले। भारताकडून अण्वस्त्रधारी पाणबुडीची निर्मिती केली जात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला। भारताकडून अण्वस्त्र जाळे विणले जात असल्याचा कांगावा तस्नीम असलम यांनी केला। भारताकडून नियंत्रण रेषेवर कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार केला जात असल्याचा उलट्या बोंबा देखील असलम यांनी मारल्या आहेत। संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या मोहिमेला चीनने समर्थन देण्याचा नकार दिला। इतकंच नव्हे तर अणु ठरावावर गटात भारताच्या समावेशाच्या आपल्या भूमिकेतही बदल करण्यास त्यांनी नकार दिला आहे। BSFच्या सतर्क जवानांनी सीमारेषेवर घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे। जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला जवानांनी ताब्यात घेतलं आहे। मोहम्मद बक्ष असे या व्यक्तीचे नाव असून तो पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त सैनिक असल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे। जागतिक बँकेनं भारत पाकिस्तान यांच्यात सिंधू पाण्याचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या हिताच्या रक्षणासाठी पाणी करार सहमत केला आहे। जागतिक बँकेनं दोन्ही देशांचे मुद्दे सोडवण्यासाठी जानेवारी शेवटपर्यंत वेळ दिला आहे। जर पाकिस्तानने त्यांच्या दहशतवादी कारवाया बंद केल्या नाहीत, तर सिंधू नदीच्या पाणी करारावर पुनर्विचार करू, असे वक्तव्य मोदींनी केलं। कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 2 अर्भकांच्या डायपर्समधून प्रत्येकी 1 किलोची सोन्याची 16 बिस्किटे जप्त करण्यात आली। सकाळी 7 वाजता दुबईहून दिल्ली विमानतळावर उतरलेल्या विमानातून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। यामध्ये 2 अर्भकांची समावेश होता। हे 6 जण सुरत येथील रहिवासी आहेत। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि विजय मल्ल्या यांचे ट्विटर अकाउंट हॅक करणाऱ्या लिजियन या हॅकर गटाने आता संसदेचे संकेतस्थळ हॅक करण्याची धमकी दिली आहे। संसदेच्या संकेतस्थळावर लोकसभा व राज्यसभेतील सर्व खासदारांचे ईमेल आयडी आहेत। आमचे पुढील लक्ष तेच असेल, असे लिजियन या हॅकच्या हॅकर्सचं म्हटलं आहे। त्यांनी एका वृत्त ऑनलाईन मासिकाला प्रसिद्ध केलं आहे। ISIS या जागतिक दहशतवादी संघटनेकडून इराकमधील मोसूल शहराजवळील भागांमध्ये औद्योगिक स्तरावर शस्त्रास्त्र निर्मिती करण्यात येत असल्याचा एका लष्करी संशोधकाच्या संस्थेने म्हटलं आहे। या शस्त्रास्त्र निर्मितीसाठी ISISकडून शेजारील तुर्कस्तानमधून मोठ्या प्रमाणात विविध उत्पादनांची खरेदी करण्यात येते। तर सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर बुरखा न ओढता फोटो काढला आणि तोच फोटो ट्विटरवर अपलोड केला म्हणून रियाद पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे। सौदी अरेबियाच्या नियमानुसार मुस्लिम महिलांना चेहऱ्यावर हिजाब ओढणे म्हणजेच बुरखा घालणे बंधनकारक आहे। रियाद पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली, असे पोलीस प्रवक्ते फवाज यांनी सांगितलं।
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आयसिसच्या दोन दहशतवाद्यांचा सिरियातील हवाई हल्ल्यात खात्मा झाला आहे. हे दोघे आयसिसचा प्रमुख अल बगदादीचे निकटवर्ती होते असं सांगितलं जात आहे. येमेनमध्ये केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या जात असलेल्या वाढत्या बळींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सौदी अरेबियास विकल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांवर मर्यादा आणण्याचे आश्वासन दिले. सौदी अरेबियास यापुढे नेमका लक्ष्यभेद करू शकणारी शस्त्रास्त्रे विकली जाणार नाहीत असं पॅन्टागॉनमधील एका अधिकाऱ्यानं म्हटलंय. जागतिक आव्हानांचा मुकाबला करताना त्यांच्या सोडवणुकीसाठी वैयक्तिक लक्ष घालणार आहे. संयुक्त राष्ट्राचा कारभार लाल फितीमधून बाहेर काढून तो सक्षम गतिमान कार्यक्षम असला पाहिजे. तो प्रक्रियेत अडकू दिला जाणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांनी दिली आहे. पश्चिम इंडोनेशियाला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे 84,000 लोक बेघर झालेत. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या या भूकंपाने 100 लोकांचा बळी घेतलाय. अनेक लोक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. येथील अकेह राज्याचे सर्वाधिक नुकसान झाले. अवकाशातील सर्वात गोलाकार पदार्थ शोधून काढण्यात यश आलं. तो पृथ्वीपासून 5,000 प्रकाश वर्ष दूर असलेला एक तारा आहे असा दावा खगोल वैज्ञानिकांनी केला. मॅक्स प्लांक सौर संशोधन विभागातील लॉरेंट गिझॉन यांच्यासह जर्मनीच्या गॉटिंगेन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केपलर हा तारा शोधून काढलाय. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. युनिसेफची ग्लोबल गुडविल अँबॅसेडर म्हणून प्रियांकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जगभरातील पीडित लहानग्यांचा आवाज व्हा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी चांगलं भविष्य घडवा असं आवाहन प्रियांकानं जगभरातील नागरिकांना केलं. अल्पावधीतच कोट्यवधी युजर्सचा पल्ला गाठणाऱ्या आणि पुढच्या मार्चपर्यंत मोफत इंटरनेट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओने भारतातील तरुणाईला ख्रिसमस आणि नववर्षाची आणखी एक सुरेख भेट दिली आहे. जगभरातील तरुणाईला वेळ लावणाऱ्या प्रसिद्ध पोकेमॉन गो हा खेळ रिलायन्स जिओनं लॉन्च केला. वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.